मित्रांनो आजच्या युगात चोऱ्या कराव्या लागतात हा मित्रांनो मी बोलणार आहे अशाच एका चोरीबद्दल जी कोणालाही करावी वाटते ती म्हणजेच वायफायची चोरी तर मित्रांनो मी नितेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करू इच्छितो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इटेक मराठी तर मित्रांनो सिक वायफाय सिक्युरिटी वायफाय पासवर्ड कसा हॅक होतो किंवा कसा त्याला आपण सिक्युरिटी करू शकतो त्याचं पूर्ण इतिहास आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं सांगू इच्छितो वायफाय जी कंपनी चालत होती त्यांनी एक सिस्टम चालू केलं होतं त्याचं नाव होतं डब्ल्यू ई पी वायर युक्लियंट प्रायवसी ती फक्त चौसष्ट बीट बीटचीच होती जी चौसष्ट बीट आपण त्यामधून कम्प्युटरला देत होतो इजी आणि ती इझिली हॅकही होत होती कारण रूट फोर ॲल्गोराथमने इझिली ती हॅक होत होती रूट फोर जर तुम्हाला सांगायचं झालं तर जनरल पासवर्ड म्हणजे पास ॲट द रेट एक दोन तीन पास एक दोन तीन असे आपण पासवर्ड टाकून ठेवत असतो तो रूट ॲटोमॅटिक जनरेट करत असतो आणि त्यामधून तो एक पासवर्ड जनरेट करून तो कायमस्वरूपी करत होतो त्यानंतर काय झालं जवळजवळ दोन हजार सहा सातमध्ये वायफायने नवीन फीचर्स लाँच केले नवीन अपडेट्स आणले डब्ल्यू पी ए वाईफ प्रोडेक्टेबल ॲक्सेस थोडा हा स्ट्रॉंग होता परंतु त्यामध्ये रूट फोरच्या रूट फोर या आपल्या ॲलग्रोथेमने तोही हॅक होत होता त्यानंतर आणखीन एक डब्ल्यू पी एचं व्हर्जन म्हणजेच डब्ल्यू पी ए टू ए ई एस डब्ल्यू पी ए टूचे हे सेकंड व्हर्जन असून ए ई एस म्हणजे ॲडव्हान्स युनिकबल्स स्टँडर्ड्स हा मित्रांनो डब्ल्यू पी ए टू ई एस जर हॅक करायचे झाले तर रूट फोर या अलग शक्य नाही त्यांनी एक लाख वर्षसुद्धा प्रयत्न केले तरीही ते हॅक होऊ शकत नाही म्हणून जर आपण आपल्या राउटर वापरत असाल तर डब्ल्यू पी ए टू पीईस ई एस सॉरी ह्याच व्हर्जनमध्ये ठेवावे तर मित्रांनो डब्ल्यू पी e, ए टूई टू ई एस हे व्हर्जन जर आपल्या राऊटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये आपण ऑन करीत असेल तर आपलं सिक्युरिटीही हॅक होऊ शकत नाही आणि नंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर जर आपण फ्रीमध्ये वायफाय जर वापरत असल तर तो वापर करता जो बी तो सरोवर असेल तो आपली फाईल इजिली बघू बी शकतो तर मित्रांनो वायफाय वापर आपल्या ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू त्यांच्याकडूनच आपण वायफाय वापरावा तर, वापरा वा। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची रजा घेतो मित्रांनो जय महाराष्ट्र